शहराच्या चौफेर विकासाबरोबर तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन शहर मध्यचे माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांनी दिलं. सत्ताधारी आणि विरोधकांनी स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराला खेडं बनवलं. विकासाची फक्त चर्चा होत आहे, मात्र कृती होताना दिसत नाही. म्हणून या हुतात्मा नगरीच्या चौफेरी विकासासोबत वाढत्या तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला विधानसभेत पाठवा, असं आवाहन नरसय्या आडम यांनी केलं. लोकांचे प्रश्न काय ते सांगा. ते भाजपच्या दोन मंत्र्याला मी विचारणार. या शहराला लागलेले शनी आणि राहुल असं आहेत ते या शहराला लागलेले शनी आणि राहुल. काय शहराचा विकास केला. अरे आज पाणी आलं नाही, आठवड्याला एकदा पाणी देता. पाहिजे तेवढं पाणी उजळी मध्ये आहे. सकाळी 6 वाजता कोदूताई मधली एक बावली, एक नाही दोन नाही तिघांनी म्हणलं अण्णा याला दसरा उन्हदे लील राहिलेत अण्णा. मंगळवारी सकाळी 10 वाजता दत्तनगर येथील माकपचं कार्यालय इथं उमेदवार संपर्क आणि प्रचार कार्यालयाचं उद्घाटन माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एस शेख यांच्या अध्यक्षतेखाली जल्लोषात करण्यात आलं. यावेळी समाजभूषण शंकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती तर हणमंतू जंगम हे उद्घाटक होते. आडम मास्तर पुढे बोलताना म्हणाले की लोकांची संपत्ती वाढते तर माझ्यावरील गुन्हे वाढत आहेत, मात्र याचा मला अभिमान आहे. समाज माध्यमांवर माझी बदनामी करणारी पोस्ट व्हायरल करतायत, त्यांना माझं खुलं आव्हान आहे. आम्ही सत्तेत नसताना, लोकप्रतिनिधी नसताना जनतेसाठी अहोरात्र झटतो, तुम्ही काय करत आहात असा आपला सवाल असल्याचं आडम मास्तर म्हणाले. या झोपडीमध्ये राहणारा आमचा हा कष्टकरी मेला काय तुमचा कारभार आहे. मी आज तुम्हाला विचारतो, अरे महापालिकेला 5000 घर मंजूर होऊन 5 वर्ष झालेले आहेत. 5 वर्ष सरकारने पैसाही दिला, 50 घर तुम्ही भरू शकलं नाही. मला केंद्र सरकारचा 1 रुपया आला नाही. राज्याचा 46 कोटी आले, 500 घर तयार आहेत आणि 4,500 घर जोत्यापर्यंत आलं. आडम मास्तरला आमदार केला 1 मे 2022 ला. त्या बंगल्यामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आणि एकेका घराचं आमंत्रण मी ज्या वेळेला स्वीकारेल मरेपर्यंत त्या 30,000 घरकुलामध्ये मी जेवत बसले नाश्ता करत. यावेळी व्यासपीठावर अशोक इंदापूर यांनी विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवताना आडम मास्तरांनी पूर्व भागासाठी आमदार असताना मोठं योगदान दिल्याचं म्हटलं. 10,000 घर शहरालगतच्या 12-10-12 किलोमीटरच्या अंतरावरती त्यांनी वसवलं. घोषणा केली, त्यावेळेला लोकांनी चेष्टा केली आणि गेल्या निवडणुकीत आम्हाला फटका बसला. त्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला, सांगितलं अशी कोणती स्कीम ने आडम मास्तर लोकांकडून पैसे गोळा केले. आडम मास्तरला आत घाला. त्यावेळच्या वित्तमंत्र्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं, पुरावे असतील तर बोला नरसय्या आडम मास्तर आमच्या सभागृहाचे ज्येष्ठ नेते. आज या ताईन आमचा सवाल आहे. ताई, नुसतं रेनगर फेडरेशनचं घरकुलचं भूमिपूजन झालं नाही, त्याचा 178 कोटीचा चेक आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या व्यासपीठावरती बोलावून नरसय्या आडम मास्तरला दिला. यावेळी MS इरफान, गेनसिद्ध बिराजदार, राघो मेत्रस, चन्नप्पा सावळगी, सलीम लोखंडवाला, महादेव घोडके, गोपाळ गायकवाड, अशोक तांबोळू, महबूब कुमठे, डी रमेश बाबू, मेहुल मुळे, रंगप्पा मरेड्डी, सिद्धप्पा कलशेट्टी, युसुफ मेजर, मोहम्मद हरीफ सातखेड, व्यंकटेश कोंगारी, कुर्मय्या मेत्रे, नसीमा शेख, शेवंता देशमुख, कामिनी आडम, नरिणी कलबुर्गी, अनिल वासम आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचलन अनिल वासम यांनी केलं.